नमस्कार, मी विवेक आणि तुम्ही बघत आहात माझं पुस्तक चॅनल। इथे मी तुम्हाला काही चांगले पुस्तक आणि लेखकांविषयी माहिती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे। आजचा व्हिडिओ हा लेखक परिचयासंबंधित आहे। नारायण गोपाळ धारव हे मराठी भाषेतील लेखक नाटककार होते। प्रामुख्याने भयकथा गूढकथांकरता यांची ख्याती आहे। यांनी निर्मिलेले समर्थ हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढ कथा विशेष गाजल्या। जीवन धारपांचा जन्म ऑगस्ट 27 इसवी सन 1925 रोजी झाला। त्यांनी मुंबई विद्यापीठातून रसायनशास्त्रात BSc Tech पदवी मिळवली। धारप नोकरीनिमित्त काही काळ आफ्रिकेत वास्तव्यास होते। काशीत साहित्य अघटित अत्रारचा फास अंधार यात्रा अनोळखी दिशा खंड 1, 2 व 3 अशी रत्ने मिळवीन अशी ही एक सावित्री आनंद महल इकमाई कांताचा मनोरा विज्ञानकथा काळी जोगिण काळ्या कपारी केशवगढी ग्रास चक्रवर्ती चेतन चेटकिण कृष्णचंद्र ग्रहण चक्रधर चंद्राची सावली 440 चंदनवाडी चेटकिण 24 तास दरवाजे दस्ता दिवा मालवू नका दुहेरी धार देवाज्ञा द्वैत नवी माणसं नवे दैवत नेणचिम परिस स्पर्श पळती झाडे पाठलाग पारंब्यांचे जग पुन्हा समर्थ प्राध्यापक वाईकरांची कथा फायकसची अखेर फिरस्ता बागुळबुवा बाहुमणी बुजगावणे भयकथा भुकेली रात्र महंताचे प्रस्थान माटी कहे कुम्हार को मृत्युजाल मृत्युद्वार मृत्यूच्या सीमेवर रत्नपंचक लुचाई विधाता विषारी वर्ष वेडा विश्वनाथ शक्तिदेवी शपथ समर्थ समर्थांचा प्रहार समर्थांचे पुनरागमन समर्थांचे प्रयाण समर्थांची सेवका समर्थांची शक्ती समर्थांची स्मरणे समर्थांना हाक सहतागी प्रस्थान सावधान सीमेपलीकडून सैतान स्वाहा। साहित्याचे माध्यमांतर नारायण धारप यांच्या गूढ कथांवर आधारित तसेच त्यांच्या एका गूढ कथासंग्रहाचेच नाव असलेली अनोळखी दिशा नावाची दूरचित्रवाहिनी मालिका इसवी सन 2011 स्टार प्रवाह वाहिनीवर झाली। या मालिकेचे दिग्दर्शन महेश कोठारे यांनी केले होते। नारायण धारप यांच्या कथांपासून प्रेरणा घेऊन लिहिला गेलेला तुंबाड हा हिंदी चित्रपट 12 ऑक्टोबर 2018 रोजी भारतात प्रदर्शित झाला। या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शन राही बर्वे यांनी केले तर निर्मिती आनंद एल राय यांनी केली। अखेरच्या काळात धारपांना फुफ्फुसांचा आजार जडला होता। त्यात न्यूमोनिया झाल्यामुळे 18 ऑगस्ट 2008 रोजी पुणे येथे त्यांचे निधन झाले। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कळवा। धन्यवाद।